जे एक्सपर्ट स्विंग ट्रेडर आहेत ते स्विंग ट्रेनिंगसाठी दोन तीन स्ट्रॅटेजी मिळून एंट्री घेतात ते चार्ट वाचण्यात एक्सपर्ट असतात आणि त्यामुळेच मार्केटमधून भरपूर पैसा कमवतात आपणही प्रॅक्टिस करून अभ्यास करून एक्सपर्ट होऊ पण तोपर्यंत तो सायड इन्कम कसं सा कमवायचं यासाठी सोपी नाइंटी नाईन पॉईंट नाइंटी नाईन पर्सेंट झिरो रिस्क असणारी आणि सहजपणे कोणालाही समजणारी उपयोगात आणता येणारी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मित्र हो ज्ञानरंजन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे स्विंग ट्रेनिंगमधून साईड इन्कम कसं कमवायचा पाठ दुसरा एक नंबर दोन मित्र हो अनेकांना वाटत असतं एक साईड इन्कम असावं त्यासाठी काहीतरी करावं हो। अशी त्यांची इच्छाही असते पण नेमकं का काय करावं हे हो समजत नाही अनेकांनी नेटवर्क मार्केटिंगमध्ये हात पळून घेतले असतील तर काहींनी साईड बिझनेसही सुरू केलेला असेल पण सर्वांकडेच मार्केटिंग स्किल असतं असंही नाही भिडस्त स्वभावामुळे आपण अमुक अमुक साईड बिझनेस करतो हे समोरच्याला सांगणंही त्यांना अवघड जातं शिवाय खरेदी केलेला माल विकला गेला नाही तर ही धास्तीसुद्धा त्यांच्या मनाला सतावत असते आणि मग शेवटी विक्रीसाठी आणलेला माल घरातच वापरायची वेळ येते किंवा शेजारी पाजारी नातेवाईकांना घेतलेला भावानेच देऊन आपण हा चोळत बसतो दुर्दैवानं शेअर मार्केटमधून साईड इन्कम देखील कमवता येतं हा विचार तुमच्या आमच्या मनाला शिवत देखील नाही शेअर मार्केटविषयी अतिवाचनामुळे किंवा शेअर मार्केटमधील बातम्यांचा चुकीचा अर्थ लावल्याने आपल्या मनात काही गैरसमज निर्माण होतात जसे की शेअर मार्केटमध्ये दोन पाच वर्षे गुंतवणूक करावी लागते आणि घेतलेला शेअर वाढला तरच नफा होतो किंवा शेअर मार्केटमधील आकडेमोड वेगवेगळ्या खालीवर जाणाऱ्या रंगीत रेषा याबद्दल मला ओ की ठो कळत नाही किंवा शेअर मार्केट मी सुरू केलं पण माझ्या नशिबात पैसाच नाही नेहमीच मला लॉस होतो वगैरे असे अनेक गैरसमज दूर करत छोट्या कालावधीत प्रॉफिट कमवून देणारी सहज सोपी आणि कोणालाही करता येणारी ट्रिक तुम्हाला समजली तर चला तर एकमेकांच्या सहकार्याने आपण ही ट्रिक समजून घेऊ मित्र हो शेअर मार्केटमधून अनेक पद्धतीने पैसे कमवता येतात परंतु अनेक अर्थतज्ज्ञ किंवा अर्थविश्लेषक शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्यांसाठी आणि साईड इन्कमसाठी स्विंग ट्रेडिंगची शिफारस करतात आणि ह्या स्विंग ट्रेडिंगमधून साईड इन्कम कमवण्यासाठी नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट झिरो रिस्क असलेली एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय कुठलाही का शेअर अनेक हेलकावे झोके घेत खाली किंवा वर जात असतो ह्या झोक्यांचा फायदा घेऊन शेअरची शॉर्ट टर्मसाठी खरेदी विक्री करून प्रॉफिट कमवायचा हेच स्विंग ट्रेडिंग साईड इन्कमसाठी स्विंग ट्रेडिंगच का एक स्विंग ट्रेडिंगसाठी ओलाटाईल असलेला म्हणजेच हिंदोळे असलेला स्टॉक आपण निवडतो त्यामुळे घेतलेला स्टॉक जास्तीत जास्त दोन दिवस किंवा काही आठवडे आपल्याकडे असतो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसारखं वर्षानुवर्षे आपल्याला ठेवावं लागत नाही ही एक जमेची बाजू दुसरा डे ट्रेड किंवा इंटरडेमध्ये सकाळी घेतलेला शेअर फायदा असो किंवा तोटा मार्केट बंद होण्यापूर्वी विकावाच लागतो या उलट स्विम ट्रेडिंगमध्ये शेअर घेतल्यानंतर तो प्रॉफिटमध्ये येईपर्यंत आपण आपल्याकडे ठेवू शकतो तिसरं कारण डे ट्रेड आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी अनुभव आणि चार्टचा अभ्यास असणे आवश्यक आहे तर स्विंग ट्रेडिंगमध्ये या दोन्ही व्यतिरिक्त नव्याने शेअर्स मार्केट शिकणारे देखील स्विंग ट्रेडिंग करू शकतात हा सर्वात मोठा फायदा असे स्विंग होणारे स्टॉक कसे ओळखायचे हो स्टॉक निवडताना मुख्यतः दोन गोष्टी पाहायच्या एक लिक्विडिटी आणि दुसरं होलॅटिलिटी लिक्विडिटीचा सहज सोपा अर्थ कॅशमध्ये रूपांतर करण्याची सुलभता म्हणजेच जेव्हा आपण स्टॉक विक्रीला काढू तेव्हा खरेदी करणारे उभे असायला हवेत दुसरं होल्या अर्थ चंचलता किंवा अस्थिरता होल्या हा स्विंग ट्रेडिंगचा आत्मा आहे स्टॉक होल्याटेट आहे म्हणजेच खालीवर असे हिंदोळे घेतो तो अस्थिर आहे तेव्हाच आपण स्टॉक कमी किमतीला घेऊन जास्त किमतीला विकू शकतो आपण शेअर मार्केटमध्ये नौके आहोत तर यासाठी स्टॉक निवडताना लार्ज कॅपमधील स्टॉक घ्यायचे जे एक्सपर्ट स्विंग ट्रेडर आहेत ते स्विंग ट्रेनिंगसाठी दोन तीन स्ट्रॅटेजी मिळून एंट्री घेतात ते चार्ट वाचण्यात एक्सपर्ट असतात आणि त्यामुळेच मार्केटमधून भरपूर पैसा कमवतात आपणही प्रॅक्टिस करून अभ्यास करून एक्सपर्ट होऊ पण तोपर्यंत साईड इन्कम कसं कमवायचं यासाठी सोपी नाइंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट झिरो रिस्क असणारी आणि सहजपणे कोणालाही समजणारी उपयोगात आणता येणारी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेअर मार्केटमधील अनेक तज्ज्ञ स्विंग ट्रेनिंगसाठी आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी फिफ्टी टू वीक हाय लोची स्ट्रॅटेजी वापरण्याचा सल्ला देतात फिफ्टी टू वीक हाय लो म्हणजे सर्वच शेअर आपल्या एक वर्षाच्या म्हणजेच बावन्न वीकच्या कालावधीत काहीतरी हायेस्ट किमतीला पोहोचलेले असतात किंवा लोएस्ट प्राईसला खाली आलेले असतात प्रत्यक्षात एखाद्या शेअरचं फिफ्टी टू वीक हाय लो पाहूया म्हणजे स्पष्ट होईल ही एन एस सी डॉट कॉमची वेबसाईट एक स्टॉक बघूया कॅनरा बँक बैंक। मी बँकर आहे म्हणून असं काही नाही एक बघूया आपण कॅनरा बँकचं बघूया कॅनरा बँक नंतर हा फिफ्टी टू वीक हा आहे जरा झूम करतो हा फिफ्टी टू वीक हाय हा पंधरा नोव्हेंबरला चारशे अकरा लो चोवीस फेब्रुवारी दोनशे अडुसष्ट ऐंशी वरवर जरी ही केवळ फिफ्टी टू वीक हाय लोची शेअर्सची किंमत वाटत असली तरी त्यात अनेक अर्थ लपले आहेत एक या लोपासून ह्या स्टॉकने हायपर्यंत मजल मारली आहे म्हणजे फंडामेंटली हा स्टॉक स्ट्रॉंग आहे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकलेला आहे दुसरं टेक्निकल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस केलं तर हा स्टॉक गेल्या सहा महिन्यात चढत्या क्रमाने वर जात आहे असं दिसतं थोडक्यात या स्टॉकची तब्येत चांगली ठणठणीत आहे हे या फिफ्टी टू वीक हाय लोमुळे समजतं आता या फिफ्टी टू वीक हाय लोचा उपयोग आपल्या स्विंग ट्रेडिंगसाठी कसा करतात ते पाहू दोन प्रकारे या स्ट्रॅटेजीचा वापर करता येतो ट्रिक नंबर एक अनेक स्टॉक त्यांच्या गेल्या वर्षीच्या फिफ्टी टू वीक हायच्या जवळ येत चाललेले असतात ह्या माहितीच्या आधारे स्विंग ट्रेनिंगमध्ये एंट्री घेऊन सायड इन्कम कमवता येतं ह्या ट्रिक नंबर एकची संपूर्ण उदाहरणासहित माहिती या व्हिडिओमध्ये आहे हा व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ट्रिक नंबर दोन आजच्या व्हिडिओमध्ये ही ट्रिक नंबर दोन मी शेअर करतो आहे मित्र हो लक्ष देऊन पहा फिफ्टी टू वीक हायच्या जवळ आलेले हे स्टॉक मागचा आपला हायचा रेकॉर्ड तोडून पुढे जातात आणि नवीन हाय तयार होतो आणि ह्या हायचा वापर करून स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला साईड इन्कम कमवायचं आहे हे स्टॉक फिफ्टी टू वीक हायचा पॉईंट क्रॉस करतात त्याला दोन कारणं आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे पहिलं कारण म्हणजे मॅक्रो रिझन म्हणजे एक जनरल कारण असतं की जसं की अर्थव्यवस्थेकडून एखादी चांगली बातमी असेल उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये काही सुधारणा झाली असेल टेक्नॉलॉजीमध्ये काही नवीन आलं असेल किंवा बाहेरच्या देशांनी अर्थव्यवस्थेमध्ये काही सकारात्मक बदल केलेले असतील याचा एकत्रित चांगला परिणाम होऊन त्या शेअरची किंमत वाढू शकते दुसरं मायक्रोरिझन यामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली असेल किंवा त्या स्टॉकचा जो सेक्टर आहे जसं की बँकिंग सेक्टर फार्मा सेक्टर वगैरे वाढला असेल किंवा त्या कंपनीने अंतर्गत काही सुधारणा केल्या असतील तरी तो स्टॉक हाय पॉईंटपर्यंत पोचून ब्रेकआउट होऊ शकतो थोडक्यात त्या स्टॉकच्या संदर्भात बाहेरून अथवा कंपनीमधून चांगली बातमी आली की त्या स्टॉकचा डिमांड वाढतो आणि त्याची किंमत हायएस्ट पॉईंट क्रॉस करते आणि ती पुढेही वाढत जाईल अशी अपेक्षा असते या फिफ्टी टू वीक हायचा ब्रेक करून पुढे जाणाऱ्या स्टॉकमध्ये बाय अँड सेल करून आपल्याला साईड इन्कम कमवता येते पण हे पुढेही वाढत जातील याची काय गॅरंटी बरोबर ना म्हणजे असं नको व्हायला की साडे ऐंशी धाव कुंपण्यापर्यंत ह्या व्यक्ती तुम्हाला आठवत आहेत हे आहेत काचा बदाम फेम गायक तर हा छोटा मुलगा आहे बचपन का प्यार ह्या गाण्याचा गायक कधी काही एका रात्रीत दोघेही यशाच्या शिखरावर जाऊन पचले होते असे अनेकजण आहेत पण आज हे कुठे आहेत आपण निवडलेल्या स्टॉकच्या बाबतीत हे घडलं तर इथून पुढे फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउटची ट्रिक नंबर दोन समजून घेऊ हा भाग सी या तुम्हा सर्वांच्या आवडत्या फॉर्मॅटमध्ये सांगणार आहे एस म्हणजे स्ट्रॅटेजी ई म्हणजे एक्सप्लेनेशन ई म्हणजे एक्झाम्पल पहिल्या भागात ट्रिक नंबर दोनची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत दुसऱ्या भागात प्रत्येक स्ट्रॅटेजीचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण आणि स्ट्रॅटेजीमधील काही गोष्टी नेटवर कशा शोधायच्या हे सांगणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये एक एक्झाम्पल घेऊ ही ट्रिक नंबर दोन प्रत्यक्षात वापरून एखाद्या शेअरची बॅक टेस्ट करणार आहोत फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट स्ट्रॅटेजी चला पहिली स्टेप आहे सर्वप्रथम फिफ्टी टू वीक हाय ब्रेक केलेले दोन चार शेअर्स आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवायचे दुसरी स्टेप ह्या स्टॉकचे गेल्या एक वर्षातील तिमाही नेट प्रॉफिट चेक करायचे आणि तिसरी स्टेप फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉकच्या किमती खाली येणे हे स्वाभाविक आहे परंतु ह्या किमती शेअर कोसळणे इतपत खाली येणं हे चिंताजनक आहे यासाठी ऑब्झर्वेशन पिरियडमध्ये बावन्न वीक हायच्या थर्टी पर्सेंट शेअर खाली आला तर आपल्या लिस्टमधून कॅन्सल होईल आता ह्या स्ट्रॅटेजींचं स्पष्टीकरण हो व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे परंतु माझा हेतू हाच आहे की आपण हे सर्व समजून घेऊन सॅड इन्कम कमवावं हो। प्रश्न फक्त पैशाचा नाही तर स्त्री असो अथवा पुरुष त्यांनी एक यशस्वी ट्रेडर म्हणून मानाने मिळवावं असं मला वाटतं चला स्पष्टीकरण पाहूया आपल्याला फिफ्टी टू वीक हाय क्रॉस केलेले शेअर्स हवेत ही लिस्ट आहे नेटवरती टाईप करायचं फिफ्टी टू वीक हाय एन एस सी हे एन एस सीची वेबसाईट आली फिफ्टी टू वीक हाय हे बघा इथे वन नाईंटी वन शेअर्स आहेत त्याविषयी नवीन फिफ्टी टू वीक हाय लो इकडे सिम्बॉल सिक्युरिटी न्यू फिफ्टी टू वीक हाय प्रिव्हियस हाय प्रिव्हियस हाय डेट आणि बाकी सगळे कंपन्यांचे नावं आहेत आनंद आनंदराठी अपोलो हे सगळे खाली खाली गेलात तर भरपूर आहेत कोलपाल पुढे ते पुढे पुढे आहेत एच बी एल पॉवर असे अनेक नावं आहेत ही यातले आपल्याला तीन चार शेअर्स फक्त घ्यायचे नोंदून ठेवायचे आहेत म्हणजे घ्यायचे नाहीत नोंदून ठेवायचे आहेत आपल्या डायरीमध्ये कारण दोनशे ते तीनशे अमाऊंट असलेले असे शे शेअर्स शे नोंदून ठेवायचे लिहून अशासाठी ठेवायचं की फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट झाला की लगेच एंट्री घ्यायची नाही यासाठी एक महिना ऑब्झर्वेशन पिरियड आहे समजा चोवीस नोव्हेंबर तेवीसला स्टॉक लिहून ठेवले तर सव्वीस डिसेंबर तेवीसपर्यंत ऑब्झर्वेशन पिरियड राहील म्हणजे एक महिना पुढच्या दोन टेस्टमध्ये तो पास झाला तर सव्वीस डिसेंबरनंतर बाय करायचा आहे लक्षात ठेवा धावती गाडी आणि धावता स्टॉक कधीही पकडायचा नाही नंबर दोन फिफ्टी टू वीक हाय ब्रेकआउट झाल्यानंतर हे शेअर खरोखर वाढलेत की मार्केट वाढलं किंवा तात्पुरते आलेल्या लाटेत ला हे वर ढकलले गेले हे कसं समजणार कारण वाढ होणं आणि ढकललं जाणं यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यासाठी ह्या वाढलेल्या स्टॉकचा इतिहास पाहावा लागेल गेल्या वर्षातील तिमाहीचा नेट प्रॉफिट चेक करून आपल्याला हे पाहता येईल आपल्या उदाहरणामध्ये चोवीस नोव्हेंबर तेवीसला स्टॉक लिहून ठेवला आहे तर सप्टेंबर तेवीस जून तेवीस मार्च तेवीस डिसेंबर बावीस यांचा नेट प्रॉफिट लिहावा लागेल यामध्ये शेवटचे शे दोन क्वार्टर्स म्हणजे जून तेवीस आणि सप्टेंबर तेवीसला कंपनी लॉस दाखवत असेल तर हा शेअर आपण घेणार नाही आहोत हे नेट प्रॉफिट नेटवर कसे पाहिजे याचं प्रात्यक्षिक शेवटच्या भागात मी दाखवणार आहे नंबर तीन मागील स्ट्रॅटेजीप्रमाणे थोड्या कालावधीकरता अनपेक्षितपणे वाढणारे शेअर्स आपल्याला नको स्ट्रॅटेजीप्रमाणे ऑब्झर्वेशन पिरियड आहे एक महिना आपण चोवीस नोव्हेंबर तेवीसला शेअर्स लिहून ठेवले म्हणजे सव्वीस डिसेंबरपर्यंत ऑब्झर्वेशन पिरियड या कालावधीत तो शेअर फिफ्टी टू वीक हायच्या थर्टी पर्सेंट खाली आला तर हाही शेअर बाद झाला आता उदाहरणार्थ ए शेअरचा फिफ्टी टू वीक हाय आहे दोनशे तर ऑब्झर्वेशन पिरियडमध्ये हा रुपये एकशे चाळीसपेक्षा खाली आला तर आपण हा शेअर घ्यायचा नाही आहे मित्रांनो ही थिअरी कदाचित ऐकायला कठीण वाटत असली तरी पुढे प्रात्यक्षिक पाहाल तेव्हा सोपी वाटेल नव्याने पाडलेल्या वाटेची पायवाट व्हायला थोडा वेळच लागतो मित्रांनो हे टूल तुमच्यासोबत शेअर केलं आहे प्रॅक्टिस आणि संयम ठेवून आत्मविश्वासाने शेअर मार्केटमध्ये उतरणे हे आता तुमच्या हातात आहे एखाद्या खेळाप्रमाणे शेअर मार्केट एन्जॉय करा झिरोमध्ये आउट झाला म्हणून सचिनने क्रिकेट सोडलं नाही ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये करोडो रुपयांचं नुकसान झालं त्याच इंडस्ट्रीमधून नुकसानीची भरपाई करून कोण बनेगा करोडपतीच्या खेळात अमिताभजी ठामपणे उभे राहिले त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा चला आता ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे ती बॅक टेस्ट पाहूया यासाठी कुठलाही एक शेअर निवडा एन टी पी सी या शेअरने एकोणतीस सप्टेंबर तेवीसला मागचा हाय ब्रेक केला होता प्राईस होती टू फिफ्टी वन पॉईंट फिफ्टी हा शेअर आपण डायरीमध्ये नोंदवला ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप एन टी पी सी शेअरचा प्रॉफिटचा इतिहास बघायचा म्हणजे गेल्या वर्षात ती माय नेट प्रॉफिट किती होता हे पाहायचं यासाठी हा नेटवर कंपनीचं नाव टाकायचं एन टी पी सी फिनान्शियल रिझल्ट्स फिनान्शियल रिझल्ट्स ओके आता ह्यात वेगवेगळ्या साईट्स आहेत त्यांच्या वेबसाईट ही बघा ही एक साईट आहे त्यावरती आपल्याला जे रिझल्ट्स मिळू शकतात फायनान्शियल्स सप्टेंबर तेवीस जून तेवीस मार्च तेवीस आणि डिसेंबर बावीस आणि सप्टेंबर बावीस म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षातले दर तीन महिन्याने जे रिझल्ट डिक्लेअर होतात त्याची ही माहिती आहे तर ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नेट प्रॉफिट किती आहे का लॉस आहे हे आपल्याला पाहायचं आहे हे इन्कम आहे वरती खाली एक्सपेंडिचर आहे हे इन्क्रीज पॉवर फ्युएल इम्प्लॉईज कॉस्ट डेप्रिशिएशन एक्साईज ड्युटी असं खाली खाली जात राहायचं प्रॉफिट लॉस बिफोर इन अदर एक्सपेन्सेस आणि हे हा बघा ते नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट आहे थ्री एट एटी फाय हा फोर झिरो डबल सिक्स फाय सिक्स सेवन टू फोर फोर सेवन सिक्स अँड थ्री 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 वन ओके म्हणजे कुठेही आता इथे लॉस नाही आहे म्हणजे लास्ट जे दोन क्वार्टर्स आहेत आपले तिथे लॉस नाही आहे म्हणजे हा आपल्याला आपण हा घेऊ शकतो आता तिसरी स्टेप ऑब्झर्वेशन पिरियडची एन टी पी सी शेअरचं एक महिन्याचं ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे एकोणतीस सप्टेंबर तेवीस ते सत्तावीस ऑक्टोबर तेवीस ह्या पिरियडमध्ये तो त्याच्या हायच्या म म्हणजे टू फिफ्टी वन फिफ्टीच्या थर्टी पर्सेंट खाली आलेला असेल तर आपण तो घ्यायचा नाही म्हणजेच तो, तो एकशे शहात्तरपेक्षा खाली आलेला असता कामा नये पाहूया एन एस सी वेबसाईटवरती जायचं आणि सर्चमध्ये आपण एन टी पी सी कंपनीचं नाव टाकायचं एन टी पी सी सर्च बरोबर ओके एन टी पी सी ही सगळी इन्फॉर्मेशन आहे अर्थात लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे सगळी हिस्टॉरिकल डाटा यावरती क्लिक करायचं यामध्ये बघा सगळ्या आता लेटेस्ट जो इन्फॉर्मेशन आहे ओपन हाय लो या सगळे फिगर्स आपल्याला मिळतात लास्ट ट्रेडिंग प्राईज वगैरे तर आपल्याला आपला पिरियड जो आहे तो एकोणतीस सप्टेंबर ते सत्तावीस ऑक्टोबर म्हणजे एक महिन्याचं ऑब्झर्वेशन पिरियड आहे त्यासाठी आपल्याला हे वरचं जे कॅलेंडर आहे हे चेंज करून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला एक महिन्याच्या पिरियडचं इन्फॉर्मेशन मिळू शकते तर इथे मी आलो कॅलेंडर चेंज करायचं आहे मला इथे मी सत्ता एकोणतीस सप्टेंबर तारीख द्यायची आहे जिथे ज्या दिवशी झाला एन टी पी सीत तो इकडे मी देणार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस एक महिन्याचा ऑब्झर्वेशन पिरियड सत्तावीस तारीख द्यायची आहे ओके हे झाल्यानंतर फिल्टर करायचं म्हणजे रिफ्रेश होईल आपल्याला नवीन फिगर सगळ्या मिळतील इथे एक महिन्याचा पिरियड हा पिरियड आला आता सगळ्यात शेवटी खाली यायचं एकोणतीस सप्टेंबरला दोनशे एकावन्न रुपये पन्नास पैसे हाय होता ह्यानंतर बघा दोनशे एकोणपन्नास नंतर ती थर्टी पर्सेंट लो म्हणजे आपला एकशे शहात्तर रुपये होतात हा एकशे शहात्तर कधीही आलेला नाही आहे मध्ये तो दोनशे तीस दोनशे तेहतीस दोनशे छत्तीस दोनशे अडतीस असा दोन दोन रुपयाने एक एक रुपयाने असा खालीवर खालीवर होत राहिला आहे परंतु सगळ्यात शेवटी तो सव्वीस ऑक्टोबरला दोनशे सत्तावीस रुपये पंच्याहत्तर पैसे आला म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे हा थर्टी पर्सेंट लो आलेला नाही एकशे शहात्तरपेक्षा खाली आलेला नाही त्यामुळे आपल्याला हा आ, हा शेअर आपण घेऊ शकतो तीनही स्टेप झाल्या आता ह्या शेअरमध्ये एंट्री घ्यायची आहे ती कधी हे ठरवू आणि एक्झिट केल्यावर प्रॉफिट किती होतो आहे आणि किती दिवसात याची टेस्ट घेऊ आता पुन्हा एकदा तीच कंपनी तोच हिस्टॉरिकल डाटा आणि तेच पुन्हा कॅलेंडर आता पुढच्या एक महिन्याचा कॅलेंडर आपल्याला मिळणार आहे कारण हे आधी आपण हे करतो आहे बॅक टेस्ट करतो आहे म्हणून त्यामुळे आपण इथे पिरियड टाकायचा जो आपला आहे तीस दहा दोन हजार तेवीस कारण सत्तावीसपर्यंत आपला एक महिन्याचा जो ऑब्झर्वेशन पिरियड होता तीस दहा तेवीस टाकला मी सोळाला मी व्हिडिओ बनवत होतो त्या मी सोळा तारीख टाकली तीस दहा ते सोळा अकरा दोन हजार तेवीस परत फिल्टर करायचं इकडे फिल्टर केल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या फिगर्स मिळतील साधारणतः सव्वीस ऑक्टोबरला दोनशे सत्तावीस फिगर होती सत्तावीस ऑक्टोबरला दोनशे बत्तीस झाली आणि तीस ऑक्टोबरला दोनशे तीस मी साधारणतो दोनशे सत्तावीस ते दोनशे बत्तीस दोनशे तेत्तीसच्यामध्येच हा फिरत होता स्टॉक त्यामुळे आता आपल्याला डिसिजन घ्यायचा होता की एंट्री कधी घ्यायची साध मी हे अदर टेक्निकलसोबत थोडंसं पाहिलं आणि त्यानंतर असं झालं की हा दोनशे तेहत्तीसला एंट्री घ्यायला काही हरकत नाही कारण एकतीस ऑक्टोबरला हा दोनशे तेहत्तीस झाला दोनशे तेतीस झाल्यानंतर आता कधी तो हाय गेला ते पाहूया आपण सोळा नोव्हेंबरला हा दोनशे चोपन्नपर्यंत गेला दोनशे तेहतीस रुपयेप्रमाणे आपण शेअर घेतले आणि दोनशे चोपन्नला विकले साधारणतः प्रत्येक शेअर मागे एकवीस रुपये मिळाले शंभर शेअर घेतले असते तर एकवीसशे रुपये फायदा होता तोही पंधरा दिवसामध्ये पुन्हा भेटू एखाद्या नवी नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद